बोदवड शहरामध्ये माननीय तहसीलदार प्रथमेश घोलप आणि पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये अश्वगंधा वनस्पतीचे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन लागवडीचे सहकार्य केले आहे. तृप्ती हर्बल कंपनीमार्फत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला आहे. औषधी वनस्पतींची लागवड सध्याच्या शेतीमध्ये केली जात आहे, यामध्ये सर्वात अधिक चर्चा होती आहे. सध्याच्या कोरोना काळामध्ये आयुष मंत्रालयाने जो औषधी काढा पिण्यास सांगितला आहे आणि ज्या वनस्पतींचे दैनंदिन वापरात सेवन करण्यास सांगितलं आहे, त्याच औषधी वनस्पतीच्या शेतीविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात अश्वगंधा महत्वाची भूमिका निभावताना दिसत आहे. येत्या काळामध्ये भारत सरकार या औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, कारण या वनस्पतींचा आरोग्यावर चांगला परिणाम होऊन लोक निरोगी राहण्यास मदत होते. त्यासाठी बाजारांमध्ये अश्वगंधेला चांगली मागणी असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखूनच या पिकाची शेती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी करार तत्वावरील शेती करावी किंवा गट शेती करावी. बऱ्याच वेळा बाजारपेठ मिळत नसल्याने शेतीत केलेला प्रयोग फसत असतो, त्यामुळे याची विक्री थेट मध्य प्रदेशमधील मुनिच किंवा मंदसौर बाजारामध्ये करावी. तेथे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. त्यासाठी लागवड खर्च कमी आहे, तसेच पिकाची काळजी कमी असते, त्यामुळे कमी कालावधीमध्ये पारंपरिक पिकांना एक चांगला पर्याय अश्वगंधा पिकाची लागवड करून देऊ शकतो. तृप्ती हर्बल कंपनी मार्फत शेतकऱ्यांना मच्छिंद्र मुडे मार्गदर्शन करणार आहेत. साशिंगी शिवारामध्ये आपले प्रगती शेतकरी बैरागी यांच्या शेतामध्ये आज अश्वगंधा लागवडीची सुरुवात होत आहे. बोदवडा मुख्यत्वे अवर्षणग्रस्त तालुका आहे. इथे कुठलेही बारमाही सिंचनाचं साधन नाही आणि अशा अवर्षणग्रस्त तालुक्यामध्ये मुख्यत्वे कपाशी आणि मका हे दोनच मुख्य पिकं घेतली जातात. परंतु औषधी जडीबुटींच्या माध्यमातून किंवा औषधी झाडांच्या माध्यमातून आपल्याला एक पर्याय उपलब्ध होतो आहे, जेणेकरून बोदवडसारख्या अवर्षणग्रस्त तालुक्यात शेतकऱ्यांना बारमाही किंवा कापूस आणि मका याच्या व्यतिरिक्त इतर पर्यायी पिकं उपलब्ध होतील, जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. आणि कोविडच्या काळामध्ये जेवढे पण आयुर्वेदिक औषधं आहेत त्यांना जी डिमांड मिळालेली आहे, त्याच्यातून आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक तरी शेत असलं पाहिजे ज्याच्यातून कुठल्या तरी प्रकारे औषधी साधनांची निर्मिती होते, जेणेकरून संपूर्ण तालुक्याच्या आरोग्याच्या दृष्टीने ते फायद्याचं ठरेल. त्याबद्दल बैरागी आपले प्रगतीशील शेतकरी आहेत, त्यांचं अभिनंदन. आणि जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसुद्धा यांच्याकडून प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा आहे. आज आपण बोदवड येथील आपले जे शेतकरी आहेत बैरागी सर यांच्या शेतामध्ये अश्वगंधा या पिकाची पेरणीला सुरुवात केलेली आहे. माननीय साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, तहसीलदार साहेब आणि PI साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर थोडक्यात अश्वगंधा पीक काय आहे एक दोन मिनटामध्ये आणि हे पिकाची गरज काय आहे याची एक प्रासंगिक माहिती म्हणून मी चर्चा करतो. माझं नाव मुंडे MB आमचे तृप्ती हर्बल ॲग्रो अँड बायोटेक्नॉलॉजी पुनावेस कंपनी आहे. मेडिसिनल सेक्टरमध्ये गेल्या 3 वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये काम करत आहोत. तर आजच्या काळानुसार म्हणजे जसं की हा कोरोनाचा काळ आहे, औषधी शेतीची प्रचंड मागणी वाढलेली आहे. आयुष मंत्रालयाचे निर्देश आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी औषधी वनस्पतीची लागवड करून शेतकऱ्याला हमी भावाचं उत्पन्न मिळवून देणे. तर अश्वगंधा हे जे पीक आहे 5 महिन्याचं पीक आहे, या पिकाला कुठलाही रोग नाही आहे, कुठल्याही प्राण्याचा उपद्रव नाही आहे, कुठल्याही अवर्षण जरी पडलं पावसाचं, बाकी पिकाला जे टेन्शन असतं दुष्काळ पडला वगैरे तसंसुद्धा याला काही टेन्शन नाही आहे. 1-1.5 महिना जरी पाऊस नसेल तरी हे पीक चांगल्या पद्धतीने येतं. 1 एकरमध्ये 5 किलो बियाणं लागतं. याला लागणारे खतं, औषधं, कन्सल्टन्सी, ट्रान्सपोर्टेशन हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये केलं जातं आणि याच्या ज्या मुळ्या असतात हे मुख्य यील्ड आहे. याचा हमीभाव आहे 20,000 रुपये क्विंटल, पण आत्ता मार्केटमध्ये याचा रेट चाललेला आहे 40-45,000 रुपये क्विंटल. पण जे आपलं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये ॲग्रीमेंट असतं ते 20,000 रुपये क्विंटल जे फार्मरची चॉईस आहे. शेतकऱ्यांना जर हमी भावाने पाहिजे असेल कॉन्ट्रॅक्ट तर 20,000 रुपये हा फिक्स रेट असतो. जर मार्केट रेटनी केलं तरी मार्केट रेटनीसुद्धा याचं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. जळगावला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कंपनीचे गोडाऊन आहेत, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी माल वजन झाल्याबरोबर त्यांना डायरेक्ट अकाउंटवरती त्यांचे पैसे मिळत आहेत, कारण पुढी तशी मागणी असल्यामुळं. आणि शेतकऱ्याला कमीत कमी 1 एकरमध्ये 5-6 क्विंटल आणि जास्तीत जास्त 10-12 क्विंटलपर्यंत ईल्ड मुळ्याचं मिळतं. दुसरं याचा जो लाकूड पाला आहे, जेवढे सौंदर्य प्रसाधने आहेत त्याच्यामध्ये याचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे.
आणि तो देखील चांगल्या भावाने विकला जातो. जर तुमचं 6 ते 7 क्विंटल मुळ्याचं उत्पादन झालं तर कमीत कमी 12 ते 15 क्विंटल लाकूड पाल्याचं उत्पादन होतं. त्याचा आजचा रेट आहे 3,000 ते 4,000 रुपये क्विंटल. पण जसजसे त्याचं डिमांड वाढत आहे, गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये याचे रेट जास्त वाढतात कारण कंपन्या जे एक्स्ट्रॅक्ट काढायचा असतो तो पावसाळ्यामध्ये चांगला निघतो. गेल्या वर्षी आम्ही 6 ते 7,000 रुपये क्विंटलने ऑगस्ट महिन्यामध्ये सेल केलेलं आहे, त्याचेसुद्धा तुम्हाला पेमेंट मिळतं. आणि तिसरं जे राहतं ते बियाणं, जेवढे वेट लॉसचे प्रोडक्ट बनत आहेत मार्केटमध्ये आज, ह्या बियाणं जी काही आपण ते आपल्या वनस्पतीपासून म्हणजे अश्वगंधापासून जे बियाणं येतलं जातं त्या कंपन्या त्याला खरेदी करतात, त्याचे पण रेट चांगले असतात. 10,000 रुपये क्विंटलपासून जास्तीत जास्त 30-40,000 रुपये क्विंटलपर्यंत तेसुद्धा मिळतात. आता तुमचं यील्ड किती निघतं आहे हे तुमच्या मेहनतीवरती अवलंबून आहे. पण आम्ही एकच सांगतो, कपाशी असेल, तुमचं उडीद मूग असेल किंवा सोयाबीन असेल, याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चारपट. कारण गेल्या वर्षी लातूर भागामध्ये असे काही शेतकरी आहेत त्यांनी 1 एकरमध्ये 5 लाखापर्यंतचं उत्पादन सगळ्या मुळी लाकूडपाला आणि बियाणं याच्या माध्यमातून घेतलेले आहेत. मेहनत तुम्ही करायची आहे, बाकी सगळं कन्सल्टन्सी असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा बाकीच्या जी काही तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी असतील, खतं, औषधं, हे सगळं कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आपल्या कॉन्ट्रॅक्टचं जी काही कॉन्ट्रॅक्ट बेस अमाऊंट आहे ते तुम्हाला भरायची आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये तुमचा पण फायदा होतो आणि जर मार्केट रेटनी करार असेल तर तुमचा होणारा जो एक्सपेन्शन इथून आम्हाला मार्केटला न्यायचं भाडं वगैरे याच्यामध्ये 15% हे कंपनी तुमच्याकडून एक्सपेन्शन घेते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं 3% आडत हमाली वगैरे सगळ्या प्रकारचा खर्च आला, कंपनीचं मार्जिन 5% असतं ते पण त्या 15% घेतलेलं आहे. जर मार्केट रेटने असेल तर, हमी भावाने असेल तर मात्र तुम्हाला 20-20,000 रुपये प्रति क्विंटल मुळेच्या भावाप्रमाणे पैसे दिले जातात. तर ह्या प्रकारचे आपलं अश्वगंधाचं आहे आणि चालू वर्षी 10,000 एकरवरती प्लॅन्टेशनचं आयुष मंत्रालयाकडून किंवा जी आम्हाला मागणी आहेत पुढं कंपनीच्या, म्हणून आम्ही आत्तापर्यंत जवळपास 5 ते 6,000 एकरपर्यंत आमचं बुकिंग झालेलं आहे आणि आणखी 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही 4,000 एकरवरती याचं प्लॅन्टेशन ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. जे शेतकरी इच्छुक असतील प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी संपर्क करून त्या त्या पद्धतीने मोबाईल नंबर सांगा. आता ऑफिसचे नंबर आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठीचे, ऑफिसचा नंबर 90-28-26-39-47 हा पुणे ऑफिसचा आहे, 88-30-96-35-31 हा औरंगाबाद डिव्हिजनचा नंबर आहे. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्या त्या पद्धतीने जवळच्या शेतकरी बांधवांना ही माहिती द्यावी. धन्यवाद. याला नेमकी एकरी रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. Never miss an update.